आता आपण या पद्धतीने सगळे कारले सगळे कारले असे आपण भरून घेतलेले अशा पद्धतीने व्हिडिओ येऊन गेला तो दोन व्हिडिओ झाले ते आता आपण इथे टाकणार तेल एक दीड पळी तेल टाकायचं तव्यावरती इकडे आपल्या कुकरने शिट्ट्या देऊन दिल्या गवारच्या भाजीला दोन शिट्ट्या झालेल्या आहेत त्याच्यावाल्या गवार शिजून दिले असं मला दाखवते थोडं आणि गवारची भाजी असं तवा गरम झाला तेल पण गरम झालं छान मस्त पैकी आता आपण हे त्याच्यावरती बघतो थोडंसं पाणी टाकायचं थोडं पाणी शिजण्यासाठी शिजायला पाहिजे ना ते असं थोडा वेळ अर्धा तास असं वाटकं ठेवायचं म्हणजे ज्याने करून ते पाणी आपलं आलं म्हणजे शिजल वाफ निघणार नाही बाहेर वाफ निघणार नाही आणि शिजल आता तुम्हाला गावात पण दाखवून थोड्या वेळाने तोपर्यंत आपण इथे पुष्पात व्हिडिओ आहे ना थोडासा मोबाईलला हात लागला गेला तो व्हिडिओ बंद होऊन गेला तो व्हिडिओ बंद होऊन गेला म्हणजे मोबाईल टचून गेला तो आत्ताच झाला ना त्याला काढता काढता बंद होऊन गेला डबल व्हिडिओ टाकायला लागेल डबल म्हणजे फायदूच टाक आहे छान मस्त पैकी आता याला आपण याच्यामध्ये चार कारले घेतले त्याच्यासाठी आपण अर्धा वाटी शेंगण्याचा कुट घेतला चार पाच पाच ते सात लसणाची पाकळ्या घेतलं थोडं जिरं घेतलं हळद घेतला मीठ घेतलं आणि तिखट घेतलं आणि त्याच्यात ते कारले घेतलं आठ तास पहिले आपण त्याच्यात मीठ भरून सनी ठेवलेलं होतं मग पुन्हा त्याला मीठ त्याचं पूर्ण काढून टाकलं धुवून टाकलं त्याला स्वच्छ मीठ काढून म्हणजे त्याचा कडूपणा चालला जातो बा आणि तव्यावरती कारले करून बघा खाऊन बघा खूप छान खूप भारी लागतात तव्यावरचे कारले Thank you.
ही बघा आपली गवार झाली छान मस्त पैकी अशी गवारची भाजी झाली आणि हे करले आता आपल्याने पहिला आपण करायचे उलटा पलटा तेला उलटा पलटे केले आपण थोड्या वेळ पर तुम्हाला